प्रथम वर्षातील राज्यशास्त्र विभागातील या तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचा दुसरा पेपर अर्थात महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण हे पाहत होतो. या पेपरमधील मुख्यमंत्र्याचे अधिकार आणि कार्य आपण पाहिलेले आहेत, तेव्हा आता या तासिकेत मंत्रिमंडळाचे अधिकार आणि कार्य पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये केंद्र शासनाप्रमाणेच संसदीय शासन पद्धतीची स्वीकृती करून महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ जबाबदार पद्धतीचे बनवण्यात आले आहे. ही जबाबदारी महाराष्ट्रातील लोकाप्रती म्हणजेच महाराष्ट्रातील लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी अशा विधानसभेकडे ठरवण्यात आली आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर ज्या राजकीय पक्षाला अथवा राजकीय विचाराला स्पष्ट बहुमत प्राप्त झालेले असते त्या राजकीय पक्षाचे मंत्रिमंडळ सत्तेमध्ये अस्तित्वात येत असते. अशा या मंत्रिमंडळाची घटनात्मक तरतूद राज्यघटनेतील कलम 163 नुसार करण्यात आलेली आहे. या कलमातील तरतुदीनुसार राज्यपालांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल असा उल्लेख करण्यात आला आहे आणि त्यानुसार मंत्रिमंडळाची नेमणूक करण्याचे अधिकार प्रदान करण्यासाठी घटनेतील 164व्या कलमाचा उपयोग करण्यात आला आहे. या कलमातील तरतूद अशी की राज्याचे मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार राज्यपालाकडून नियुक्त केले जाईल. हे आता आपण पाहिल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा कार्यकाल याबद्दल पाहणार आहोत. मंत्रिमंडळाच्या कार्यकालाबाबत घटनेत असा कुठेही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही, परंतु कलम 164(1) नुसार राज्यपालाची मर्जी असेपर्यंत महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकेल. परंतु संसदीय शासन पद्धतीच्या स्वीकृतीमुळे आपणास असे म्हणावे लागेल की राज्यपालाची मर्जी म्हणजे प्रत्यक्षात राज्य विधिमंडळाची मर्जी होय. याचाच अर्थ जोपर्यंत राज्य विधिमंडळाची मर्जी असेल किंवा राज्य विधिमंडळाचा बहुमताचा पाठिंबा असेल तोपर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकते. अशा प्रकारे राज्यपालाला मात्र या जबाबदार पद्धतीमुळे एक विशिष्ट अधिकार प्राप्त झालेला विधिमंडळाचे बहुमत संपुष्टात आल्यास मंत्रिमंडळ बरखास्त करणे होईल, राज्यपालाचे कर्तव्य ठरते. अशा प्रकारे या मंत्रिमंडळावर घटनाकारांनी बरखास्तीची टांगती तलवार ठेवलेली आहे. तरी पण कार्यकालाच्या बाबतीत आपणास असे म्हणता येईल की मंत्रिमंडळाची सदस्याचा कार्यकाल हा साधारणपणे 5 वर्ष इतका आहे. आता या मंत्रिमंडळाची निवड कशी केली जाते हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, राज्यघटनेच्या 164व्या कलमानुसार मंत्र्याची निवड राज्यपाल करतात. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली शिफारस राज्यपाल विचारात घेतात. मुख्यमंत्री ज्या पक्षाचे असतील त्याच पक्षाच्या सदस्याची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागत असते. संमिश्र सरकार आल्यास मित्रपक्षाच्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करावे लागते. सत्ता प्रस्थापित करताना मोठ्या पक्षाने छोट्या पक्षाच्या किती मताचा पाठिंबा मिळविला त्यानुसार त्या त्या पक्षाला ठराविक संख्येत मंत्रिपद व खाते वाटप करीत असतात. आता या मंत्रिमंडळातील सदस्याची पात्रता. मंत्रिमंडळ स्थापन प्राप्त करणाऱ्या उमेदवाराला पुढील पात्रता पूर्ण कराव्या लागतात. तो किंवा ती भारताची नागरिक असली पाहिजे. तो किंवा ती विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी एका सभागृहाचे सदस्यत्व प्राप्त केलेले असावे. विधानसभा किंवा विधान परिषद सदस्याच्या सर्व पात्रता त्यांनी पूर्ण केलेल्या असाव्यात. आता त्याचा पदावधी. मंत्रिमंडळाचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. राज्यघटनेत विधानसभेच्या बहुसंख्यक सदस्यांना पाठिंबा असेपर्यंत मंत्रिमंडळ टिकून राहू शकते असे नमूद केलेले आहे. मात्र साधारण परिस्थितीत मंत्रिमंडळ सदस्य जास्तीत जास्त 5 वर्ष सदस्य राहू शकतात. आता त्यांचा राजीनामा. 5 वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी मुख्यमंत्री व राज्यपाल गैरकारभार, गैरव्यवहार, भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा या कारणावरून कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकतात किंवा कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकतात किंवा त्यांना कोणतेही मंत्री स्वेच्छेने आपला राजीनामा देऊ शकतात.
आता मंत्रिमंडळाच्या बैठका याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. मंत्रिमंडळाच्या बैठका भरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याचा असतो. साधारणतः आठवड्यातून एकदा मंत्रिमंडळाची बैठक घेतली जाते. अति महत्त्वाच्या कार्यासाठी किंवा तातडीच्या विषयावर केवळ कॅबिनेट मंत्रीच बैठक बोलविली जाते. महाराष्ट्रात मंत्रिमंडळाच्या बैठका मुंबईत मंत्रालयातच भरविल्या जातात. मराठवाडा व विदर्भ विकासाकडे मंत्रिमंडळाचे विशेष लक्ष वेधले जावे व विकासासाठी विशेष तरतुदी केल्या जाव्यात या उद्देशाने वर्षातून एकदा औरंगाबाद येथे देखील मंत्रिमंडळाची एक बैठक घेतली जाते. आता मंत्रिमंडळातील सदस्यांच्या काय वेतन आणि त्यांचे भत्ते काय आहेत याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे वेतन आणि भत्ते निश्चित करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे. सध्या महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्र्याला दरमहा 4,000 व इतर भत्ते, तर राज्यमंत्र्याला 3,500 रुपये व इतर भत्ते दिले जातात आणि उपमंत्र्याला 3,000 रुपये व इतर भत्ते असतात. याशिवाय सर्वांनाच वाहन भत्ता, निवास स्थल, प्रवास खर्च, टेलिफोन आणि नोकर वर्ग आणि कर्मचारी मिळतात. अशा या मंत्रिमंडळाची रचना खालीलप्रमाणे करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात केंद्राप्रमाणेच 3 प्रकारच्या दर्जाचे मंत्रिमंडळ सदस्य घेऊन त्रिस्तरीय रचना करण्यात आलेली आहे. कॅबिनेट मंत्री त्याच्यातला पहिला भाग आहे. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ रचनेत हे प्रथम श्रेणीचे राजकारणातील अत्यंत अनुभवी, मुत्सद्दी आणि विशिष्ट गट असलेल्या व्यक्तीचा समावेश करण्यात येतो. यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे राज्याचे धोरण ठरविणे आणि त्याची अंमलबजावणी करीत असताना सामूहिक जबाबदारीच्या तत्वाचे पालन करण्याचे कार्य करावे लागते. यासाठीच या मंत्र्याची बैठक प्रत्येक 7 दिवसाला होऊन त्यात राज्याचे धोरण ठरविले जाते. आता राज्यमंत्री काय बघू, यांची द्वितीय श्रेणी समजली जाते. राजकारणात कॅबिनेट मंत्र्यापेक्षा कमी अनुभव असलेले परंतु ज्यांच्याकडे राजकीय प्रभावी गट आहेत अशा व्यक्तीचा समावेश या श्रेणीत केला जातो. यांचा संबंध धोरण ठरविण्यात येतो, तर यांची खरी जबाबदारी आपल्या खात्याच्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याच्या अधीन राहून खात्याची ध्येयधोरणे पार पाडण्याची जबाबदारी या राज्यमंत्र्याची असते. आता उपमंत्री, महाराष्ट्रात अनेक वेळेस या 3 दर्जाच्या मंत्रिमंडळ सदस्याची नेमणूक करण्यात आलेली असते. या कॅबिनेट मंत्र्याचे अनेक खाती असल्यास त्याच्या मदतीला उपमंत्री नियुक्त केला जातो, किंवा एखाद्या मंत्र्याचे राजकीय प्राबल्य आहे, त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लावावयाची असेल तर अशा व्यक्तींना उपमंत्री म्हणून नेमले जाते. हे मंत्री वरील मंत्र्यांना त्यांच्या कायदेविषयक कामकाजात मदत करत असतात. मंत्रिमंडळाच्या निर्मिती पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी राजकीय वजन असलेल्या लोकांचा समावेश मंत्रिमंडळात करावा लागतो. सहसा निवड करण्यात येणारा व्यक्ती हा विधानसभेचा किंवा विधान परिषदेचा सभासद असणे आवश्यक असते. जर दोन्ही सभागृहाचा सभासद नसेल तर 6 महिन्याच्या आत त्याला सभासदत्व प्राप्त करून घ्यावे लागते. मंत्रिमंडळाच्या निर्मितीच्या वेळेस महाराष्ट्रातील सर्व भौगोलिक विभागाकडे लक्ष द्यावे लागते. वेगवेगळ्या महसूल विभागातून मंत्रिमंडळ सदस्याची निवड करावी लागते. एवढेच नव्हे तर शक्यतो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना प्रतिनिधित्व द्यावे लागते. याशिवाय सर्व जाती, धर्म, जाती आणि पंथाच्या वेगवेगळ्या लोकांना समाविष्ट करून घ्यावे लागते. वरील संकेत लक्षात घेऊन महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाची रचना करणे गरजेचे असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये आपण मंत्रिमंडळाची रचना, मंत्रिमंडळाची निवड पद्धती, मंत्रिमंडळाचे वेतन व भत्ते यांची आपण माहिती पाहिलेली आहे. तर पुढील तासिकेमध्ये या महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचे काय कार्य आहेत याचा आढावा आपण घेणार आहोत. या तासिकेमध्ये इथंपर्यंत ठीक आहे. पुढील तासिकेमध्ये मंत्रिमंडळाचे अधिकार आणि कार्य काय आहेत हे आपण पाहणार आहोत. धन्यवाद.